आज या पद्धतीने केंद्र सरकारने पूर्ण देशासाठी सातव्या महिन्यात या सात महिन्यात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेल आणि उज्ज्वला गॅस मध्ये ज्या पद्धतीने रिलीफ दिलाय, पेट्रोल मध्ये 9.5 रुपये आणि डिझेलवर 7 रुपये आणि प्रत्येक उज्ज्वला गॅस सिलेंडर जे यूज करतात गरीब गोर महिला जी आहे प्रत्येक सिलेंडरवर 200 रुपये रिलीफ देऊन आपले केंद्र सरकारने पूर्ण देशवासियांना खूप मोठा रिलीफचा हात दिलेला आहे. पण आता माझी महाराष्ट्राची बारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे उद्धव ठाकरेजीची सरकार आहे. माझी कुटुंब माझी जबाबदारी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते पण माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी एक कधी समजन हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र आज वाट पाहत आहे की आपण पेट्रोल आणि डिझेलवर आज आपण काय रिलीफ देतात, टॅक्स कमी करून माझे महाराष्ट्राचे गोरगरीब जनतेला कसे आपण रिलीफ देऊ शकतो त्याच्यासाठी सगळी जनता महाराष्ट्राची वाट पाहत आहे. करू पाहू हे सगळं ना विचार करताना आज तुम्ही काय घोषणा करतात त्याच्याबद्दल सगळे आतुरतीने वाट पाहत आहे. आणि माझी अपेक्षा आणि पूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने माझा कुटुंब माझी जबाबदारी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते तसंच माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी सुद्धा आपल्याला समजली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठा रिलीफ जेव्हा आपण बोट दाखवतो केंद्राकडनं ते केंद्र सारखे कामं सुद्धा उद्धव ठाकरेजी आपल्याला करावे लागेल त्याच्यासाठी आम्ही सगळे वाट पाहत आहे.